आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. लोकसभेत आज वित्त आणि विनियोग विधेयक ध्वनिमतानं चर्चेशिवाय मंजूर करून 2018-19 केंद्रीय अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांसाठी केलेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आजही प्रभावित झालं. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाजही आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांच्या गोंधळातच वित्त विधेयक मंजूर झाल्यावर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 42वा भाग असेल. नरेंद्र मोदी अॅप किंवा माय GOV खुल्या मंचाच्या माध्यमातून किंवा 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन त्यानंतर आलेल्या SMS-मधल्या लिंकचा वापर करून नागरिक आपल्या सूचना किंवा कल्पना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतील. भीमा कोरेगाव इथं जानेवारी महिन्यात हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज सकाळी एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. एकबोटेंना त्यांच्या घरून अटक केली असून त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. यापूर्वी न्यायालयाच्या निर्देशानुसार एकबोटे हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात 5 वेळा चौकशीसाठी हजर झाले होते असं PTIच्या वृत्तात म्हटलं आहे. गेट बिटकॉईन या संकेतस्थळाच्या आधारे फसव्या आर्थिक योजना सुरू करून पुणे आणि नांदेड इथल्या गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य राहुल कुल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवण्याचा शासन विचार करत असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. मादक द्रव्य विरोधी पथकानं आज मुंबईतून 500 किलो मादक द्रव्याचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत 1 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या अधिव्याख्यात्यांच्या पदांवर तात्पुरत्या नियुक्ती न करण्याच्या शासनाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे राज्यभरातल्या सुमारे 450 अधिव्याख्यात्यांची नोकरी संपुष्टात येण्याची तसंच वैद्यकीय महाविद्यालयांमधलं शिक्षण आणि रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती असल्यानं या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. राज्यात नवीन कारखाने येण्याच्या दृष्टीनं कामगार कायद्यात बदल करण्यात आले असून नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज विधान परिषदेत दिली. कामगारांच्या सुरक्षेबाबतच्या हक्कांमध्ये मात्र बदल केले नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 पासून राज्यात कोणत्याही कारखान्याला बंदचे आदेश दिलेले नाहीत तसंच कामगार कपातीची परवानगीही देण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. हॉकिंग यांच्या निधनानं विश्वाच्या उत्पत्तीचं कोडं सोप्या भाषेत उलगडणारं आणि वैज्ञानिक संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारं एक महान व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही कलाकार नरेंद्र झा यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. रईस, काबिल आणि हैदर या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. मुंबईच्या कांजूरमार्ग उपनगरात आज सकाळी एका 16-मजली इमारतीला लागलेल्या आगीत 7 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. महापालिकेच्या आपत्ती निवारण पथकानं अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग सुमारे 2 तासात नियंत्रणात आणली. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू शहरातल्या कासा भागात एका 3-मजली इमारतीला आज पहाटे लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून.